पाठीमागच्या 2-5 वर्षांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पण जे आपण परतीचा पाऊस बोलतो तो पाऊस मागच्या 2-5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे। शेवटी आपण देवाला प्रार्थना करूया की देवा पाऊस येऊ दे, आणि तो जरी पाऊस आला तरी किमान आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर सुटेलच, परंतु त्याच्यासोबत रबी हंगाम हा शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। आज बऱ्याच ठिकाणी ज्या पद्धतीने पिकं करपलेली आहेत तर मला वाटतं की आज जरी पाऊस आला तरी काही गावांच्या शेतातली पिकं शेतकऱ्यांच्या हातातनं आजच ती गेलेली आहेत, आणि म्हणून याची गंभीर दखल शासन पातळीवरनं आम्ही घेतलेली आहे। कृषी विभाग पण त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक त्या त्या भागामध्ये लक्ष ठेवून आहे। जसं मी आपल्याला सांगितलं की ही विमा प्रक्रिया विभागीय आयुक्त महोदयांच्या पातळीवरनं संपन्न झाल्याच्या नंतर त्याचे जे काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे तातडीची मदत नुकसान भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून देण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी महोदय असतील किंबहुना शासन पातळीवरनं पण तसं सूचित करून ही सगळी प्रक्रिया संपन्न झाल्याच्या नंतर लवकरात लवकर शेतकरी बांधवांना ती मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातनं काम केलं जाईल। दुसरा आम्ही आढावा घेतला की जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये पशुधन आहे या पशुधनाच्यासाठी लागणारा चारा साधारणपणे पाठीमागच्या काळातला जो चारा आहे आणखी 2 महिने तो पुरणार आहे, आणि आत्ताच्या घडीला आणखी पुढची 4 महिने जो काही जंगलातला जो काही गवत आहे चारा आहे आणि शेतांमध्ये जे काही थोडाफार चारा आपल्याला उपलब्ध होईल त्या माध्यमातून पुढची 4 महिने आपलं त्या ठिकाणी पशुधनाला चारा उपलब्ध होऊ शकणार। नाही, मला वाटतं की या विषयावर या क्षणाला लगेच भाष्य करणं कारण ती आकडेवारी या क्षणाला तरी उपलब्ध नाही। आपण पाहतो की नाशिक हा कांदा उत्पादन करणारा मोठा आपला जिल्हा आहे। पूर्वीच्या पातळीवर नाशिकच प्रमुख असायचा आणि आजही तसं नाशिकच आहे, परंतु आता इतर जिल्ह्यांमध्ये पण कांदा पीक घेतलं जात आहे, इतर राज्यांमध्ये पण कांदा पीक घेतलं जात आहे, आणि म्हणून तरी पण आज शेतकऱ्यांच्याकडे किती कांदा शिल्लक आहे, किती भागामध्ये कांद्याचं रोप तयार आहे, कांद्याचं आधी रोप तयार करावं लागतं आणि नंतर ते लावून आपण कांद्याची लागवड करतो, तर याची आकडेवारी कृषी विभागाकडनं निश्चित आपण घेऊ। हो बरोबर, नाही नाही असं नाही आहे। तुम्ही एक मंत्र्यांनी यावं लागतंय, तुम्ही येत आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री याचा पाठपुरावा करतात, पण कृषी मंत्री दिसत नाही। कृषी मंत्री महोदय ज्या वेळेस हे संकट निर्माण झालं तर स्वतः तातडीने केंद्रीय मंत्री महोदयांना आदरणीय पीयूष गोयल साहेबांना ते भेटायला गेले, त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली आणि आपण बघितलं असेल की 2-3 लाख क्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय पण तेव्हा झाला। नाही, आपण त्या विषयावर चर्चा केली ना की नाफेडने ओपन मार्केटमध्ये उतरलं पाहिजे आणि त्या क्वालिटीचा जो कांदा आहे त्यांच्या निकषांप्रमाणे आपण सगळेजण कृषी मंत्री महोदयांनी पण दिल्लीला याचा पाठपुरावा केलेला आहे। नाफेडचे अधिकारी जर नाही या गंभीर संकटामध्ये शेतकऱ्याला 2 पैसे नुकसान किती मिळाले कांद्याचे नुकसान फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तेच ना, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपला कांदा
बाजार समित्यांमध्ये विक्री केला, त्याही काळामध्ये साधारणतः 300-400 रुपयापासून तर 600 रुपयापर्यंतच्या दराने शेतकऱ्यांचा कांदा विक्री झाला आणि निश्चितपणे शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान होत होतं। आणि मला वाटतं की त्याच अधिवेशनाच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी 350 रुपये प्रति क्विंटल आणि 200 क्विंटलच्या मर्यादेत ते अनुदान देण्याचा निर्णय घोषित केला। त्या अनुषंगाने मला वाटतं की हे जे काही मागच्या महिन्यामध्ये आपलं अधिवेशन संपन्न झालं, 550 कोटी रुपये ह्या शेतकरी बांधवांना अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये अधिवेशन काळामध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। याचा डाटा संपूर्ण काही ठिकाणी शेतकरी बांधवांचे खात्याचे क्रमांक काही मिसिंग आहेत, तर ही सर्व दुरुस्ती करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि मला वाटतं की लवकरच ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्याचं काम शासनाच्या वतीने केलं जाईल। नाशिक जिल्ह्याचे 1,72,000 शेतकरी कांदा चाळींचे अनुदान नाही, या संदर्भातलं माहिती घेऊन मग मी बोलेल। नाही, निश्चितपणे मला वाटतं की 1-2-3 दिवसापूर्वी पण एक घटना आपल्या नाशिकमध्ये झाली, आपल्या सर्वांच्यासाठी तो चिंतेचा विषय आहे। या संदर्भामध्ये मी स्वतः CP साहेबांशी बोलणार आहे। झालेल्या घटनेचं समर्थन नाही, परंतु एकदम बाबा नागरिक बाहेर पडू शकत नाही किंवा इतकी पण बिकट परिस्थिती, नाही या घटना तर गंभीरच आहेत आणि याचं बिलकुल समर्थन पण नाही। पाठीमागे ज्या लोकांनी अशी कृत्य उदाहरणार्थ नाशिक रोड त्या भागात जेव्हा केलेली, तर त्यांच्यावर मोकासारखा कठोर कायदा लावण्याचा पण निर्णय आपण केला आणि मला वाटतं की पोलीस विभाग या संदर्भामध्ये गंभीर आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे की आणखी गंभीरपणे आपल्याला या संदर्भात कारवाई अपेक्षित आहे। नाही, कायद्याचा धाक असला पाहिजे याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही। पोलीस रस्त्यावर येत नाही तो प्रॉब्लेम आहे। दादा ग्रामीण हायवे पाठोपाठ नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले, आज खड्डेमुळे दुचाकी सवाराचा मृत्यू झाला सातपूर्णमध्ये, त्या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहे। पाठीमागच्या काळामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवण्याच्या संदर्भामध्ये आयुक्तांना सूचित करण्यात आलेलं होतं आणि ती धडक मोहीम पण सुरू झाली होती। तत्राप आपण जे सांगताय ते ताबडतोबीने त्या भागातले घटना झाली तिथे तर दुर्दैवीच आहे, परंतु इतरही ठिकाणी जिथे कुठे खड्डे अद्याप शिल्लक असतील तर ते तातडीने बुजवण्याची सूचना केली जाईल। नाही, मी नंतर आढावा नाही घेतला, मला वाटतं की पुढच्या आठवड्यात परत त्या विषयावर बसणार आहे। पोलीस आयुक्तांकडे आज मीटिंग ठेवली, आपण कुठे रद्द केली, कुठं मीटिंग ठेवली, मीटिंग कुठं ठेवली, कुठं रद्द केली, 3:30 वाजता मीटिंग आपल्याच कार्यालयात।
आपल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहते आहे। काही तालुक्यांमध्ये पीक आता करपायला लागलेली आहेत। सिन्नर तालुक्याच्या साधारणतः 41 गावांमध्ये पेरणी होऊ शकलेली नाही आणि म्हणून साधारणपणे 3 आठवड्याच्या पूर्वी पण एक बैठक आपण संपन्न केली होती आणि मग येणाऱ्या कालावधीमध्ये पिण्याचं पाणी, गुरांच्यासाठी चारा आणि लोकांच्या हातांना काम पण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आजही आम्ही या ठिकाणी आढावा संपन्न केला। मला वाटतं की नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 672 मिलीमीटर पाऊस सर्वसाधारणपणे आपल्याला अपेक्षित असतो आणि मागच्या वर्षाला आतापर्यंत 871 मिलीमीटर पाऊस संपन्न झालेला आणि आत्ता चालू वर्षाशी जर आपण कंपॅरिझन केलं तर 380 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झालेला आहे आणि म्हणून मागच्या वर्षाशी जर आपण कंपॅरिझन केलं तर साधारणतः 56% पाऊस आतापर्यंत फक्त झालेला आहे आणि म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांवर आज आपण या ठिकाणी आढावा घेतला। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 299,249 शेतकरी बांधवांची संख्या आहे। पीक विम्यामध्ये साधारणतः 587,157 अर्ज आले होते आणि 399,215 हेक्टरच्यासाठी हे सर्व अर्ज आलेले होते। साधारणपणे जिल्ह्यामध्ये 92 महसूल मंडळ आहेत। आपल्याला माहिती आहे की चालू वर्षाला 1 रुपया हा पीक विमा शेतकरी बांधवांनी भरायचा आणि उर्वरित रक्कम ही राज्य सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा हिस्सा भरणार आहे। त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर साधारणपणे खातेदारांनी विम्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। साधारणतः 97%। मी जसं बोललो की महसूल मंडळ 92 आहेत तर त्याच्यातला एक जो ट्रिगर असतो दोन पावसांमध्ये खंड 21 दिवसांचा तर 44 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांचा खंड ऑलरेडी तो निकष पूर्ण झालेला आहे आणि येणाऱ्या आणखी 2-3 दिवसांमध्ये साधारणतः आणखी 10 महसूल मंडळांमध्ये हा ट्रिगर त्या ठिकाणी रीच होणार आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांनी पण यापूर्वीच पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बैठक केलेली होती कृषी विभाग आणि संबंधित डिपार्टमेंटच्या उपस्थितीमध्ये आणि मला वाटतं की याची जी काही कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे उद्या ते त्यांचा अहवाल माननीय विभागीय आयुक्त महोदयांच्याकडे सुपूर्द करतील आणि त्याच्यावरचा अंतिम निर्णय विभागीय आयुक्तांनी निर्णय केल्याच्या नंतर याचे ज्या ज्या भागामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून संपन्न केले जातील। मला वाटतं की आजचा आढावा घेत असताना
साधारणपणे संपूर्ण जिल्ह्याच्या धरणांच्या पाणी साठ्याचा जर आपण विचार केला तर मागील वर्षाशी कंपॅरिझन केल्याच्या नंतर 77% पाणी साठा आज धरणांमध्ये उपलब्ध आहे। आपलं शासनाचं जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने पिण्याचं पाणी आणि म्हणून प्रत्येक धरण वाईज पण आम्ही त्या धरणांवरनं कोणत्या गावांना कोणत्या तालुक्याला कोणत्या शहराला पाणी पुरवठा संपन्न होतो याचाही आढावा संपन्न केला। मला वाटतं की एक नांदगावचा कुठलं धरण आहे ते नागासाखे तर त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला शून्य म्हणजे डेड स्टोरेजमध्येच पाणी आहे ते जर सोडलं तर इतर धरणांमध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जे काही पाणी आपल्याला अपेक्षित आहे तेवढा साठा आज उपलब्ध आहे। मला वाटतं निर्णय केला की शक्यतो नाशिक जिल्ह्यातल्या चारा म्हणजे जे काही गवत वगैरे आहे ये शक्यतो बाहेर जाणार नाही, आपल्या जिल्ह्यातल्याच जनावरांना तो चारा उपलब्ध कसा होईल या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी महोदय निर्णय करतील आणि पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल। लंपी आजाराच्याही संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला, साधारणतः 9 तालुक्यांमध्ये 526 जनावरांना लंपी आजाराने बाधित केलं, साधारणतः 6-7 लाखापेक्षा जास्ती जनावरांना लसीकरण करण्यात आलेलं होतं, याही जनावरांना ऑलरेडी लसीकरण करण्यात आलेलं होतं आणि म्हणून सौम्य पद्धतीने या जनावरांना लंपीचा त्रास झालेला आहे। आतापर्यंत साधारणतः 30 जनावरांचं ते मृत झालेले आहेत आणि क्रिटिकलमध्ये 55 जनावरं आहेत, त्याही संदर्भामध्ये जी काही त्यांची उपचाराची पद्धती आहे त्या उपचार पद्धतीवर त्याच्यावर उपचार केले जात आहेत। दुसरा एक आढावा आजच्या बैठकीमध्ये संपन्न झाला, मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा वाहिनी शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज उपलब्ध झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी आश्वस्त आणि ऊर्जा विभागाचे चीफ इंजिनियर यांनी एकत्रितपणे बसून साधारणपणे त्याचे जे काही निकष आहेत की त्या सबस्टेशनच्या पासूनच्या 5 किलोमीटरच्या आत ती जागा असली पाहिजे, काही ग्रामपंचायतीच्या जागा आहेत काही शासनाच्या जागा आहेत तर याचा संपूर्ण आराखडा या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या NOC घ्याव्या लागतात तर हा संपूर्ण आराखडा या आठवड्याच्या अखेरपर्यंत फायनलाइज होऊन शासन पातळीवर तो सादर केला जाणार आहे। कांद्याच्याही संदर्भामध्ये आज आपण आढावा घेतला तर साधारणपणे ज्या काही आपल्या 19 बाजार 15+ खाजगी 3-4 तर बाजार ज्या काही शासकीय 15 बाजार समिती आहेत त्याच्यामध्ये 1,73,000 कांद्याचं क्विंटल आवक त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। त्याचे दर जर बोललो तर 560 रुपयाच्या पासून तर 2,314 रुपयापर्यंत या दराने कांद्याची विक्री संपन्न झालेली आहे। खाजगी बाजारपेठेमध्ये ज्या काही 3-4 बाजार समिती आहेत त्याच्यामध्ये 27,362 क्विंटल कांदा त्या बाजार समित्यांमध्ये आलेला आहे। नाफेडच्या माध्यमातून आत्तापर्यंत साधारणपणे 41,000 क्विंटल कांद्याची खरेदी संपन्न झालेली आहे। नाफेडची झालेली आहे आतापर्यंत 3,500
ही नाफेडची झालेली आहे आणि 3700 एनसीसी ची झालेली आहे। पाणी टंचाईच्या संदर्भातला आपला आढावा झाला। 9 TMC पाणी जवळपास नगर आणि नाशिकमधून मराठवाडा आणि नगरच्या काही वैजापूर वगैरे भागामध्ये आपल्याला द्यावं लागणार आहे येत्या काळामध्ये। तर बऱ्याच वेळा असं होतं की मग नंतर या पाणी पाण्यावरून नंतर संघर्ष निर्माण होतो मराठवाडा विरुद्ध नाशिक। तर एक पालकमंत्री म्हणून आपली काय भूमिका असेल या संदर्भात जेव्हा पाणी देण्याची वेळ येते? नाही बघा, आत्ताच्या घडीला तर आपल्या नाशिक जिल्ह्याच्यासाठी पिण्याच्यासाठी जे पाणी लागणार आहे शासनाची नियमावली आहे त्याला टॉप प्रायोरिटी आहे। शेवटी स्थानिक लोकांचं पिण्याचं पाणी हे कुठेही असू दे, तर त्याप्रमाणे आज आम्ही आढावा घेतलेला आहे। तर पिण्याच्या पाण्याची तरी परिस्थिती आज त्याला काही अडचण नाही अशी प्राप्त परिस्थिती आहे। मला वाटतं की आता काही धरणांमध्ये धरणवाईज पण आम्ही आढावा घेतला। काही धरणांमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी तर फक्त 57% पाणी साठा आहे आणि म्हणून त्याचं जे काही स्थानिक पातळीवरचं पिण्याचे पाणी याला टॉप प्रायोरिटी आहे। आज टंचाई दुष्काळाची परिस्थिती आहे। आज मला वाटतं की याच्यातनं वाद निर्माण होतील, दोन जिल्हे असतील किंवा दोन विभाग असतील याच्यातनं काही किंतु परंतु आणि मग मी काय स्टेटमेंट द्यायचं, मग त्याला कोणीतरी वेगळं आणखी कोण काय स्टेटमेंट देणार, आजची अशी परिस्थिती नाही।